गृहमंत्री आले आणि जाईल त्या ठिकाणी सांगतायत काय सांगतात, एकच नाव त्यांच्या तोंडात येत, कुठे काही बोलले तर सांगतात शरद पवार जबाब दो। मोठी गमतीची गोष्ट आहे, राजे यांच्या हातात मी जबाब द्यायचा, जबाब दो हे काही झालं की शरद पवार शरद पवार शरद पवार। मला कधी कधी असं वाटतं की रात्री झोपेत सुद्धा शरद पवार म्हणून चावत असतील, घरातली बाकी माणसं म्हणतील की काय झालं काय झालं। आज त्या ठिकाणचे लोक सांगतायत काय भारताचे गृहमंत्री तुमच्या जिल्ह्यात आले, सोलापूरला अनेक ठिकाणी गेले आणि सांगितलं काय शरद पवार जबाब दो क्या किया फिर 5 साल में 25 साल में या 10 साल में। माझं त्यांना नम्रपणानं सांगणं आहे, 1-5 वर्ष सत्ता तुमच्याकडे, तुम्ही काय दिवे लावले हे सांगायची जबाबदारी तुमची आहे। आम्हा लोकांना 5 वर्षाच्या पूर्वी सत्तेपासून बाजूला व्हायला लोकांनी सांगितलं, आम्ही ते स्वीकारलं। आमच्याबद्दल लोकांची जी भूमिका होती ती काही योग्य होती का नव्हती याच्याबद्दल तुम्ही चर्चा करत नाही, पण लोकांनी सांगितलं थांबा, आम्ही थांबलो। लोकांनी सांगितलं की भाजपने सेनेने राज्य करावं, आम्ही मान्य केलं, राज्य तुमच्या हातामध्ये दिलं, तुम्ही राज्य चालवायचं होतं आणि कसं चालवलं याचा खुलासा तुम्ही आज करायची जबाबदारी आहे। पण ते सांगायला तयार नाही, ते आम्हालाच विचारतात तुम्ही काय केलं आम्ही काय केलं। आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता असताना समाजातल्या सगळ्या थरातल्या लोकांना सन्मान द्यायची भूमिका आम्ही घेतली। तुम्हीच सांगा की या देशामध्ये ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, सहकारी संस्था असो, कधी महिलांना त्या ठिकाणी स्थान होतं? मी राज्याचा मुख्यमंत्री असताना 33% जागा पहिल्यांदा महिलांना दिल्या आणि आज राजीव गांधींच्याकडे देशाची सूत्र आल्याच्या नंतर त्यांनी ती टक्केवारी 50% नेली। आज तुमच्या 50 पंचायत समितीमध्ये 50% महिला असणार, आज तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये महिला त्या ठिकाणी काम करत असणार, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये महिला त्या ठिकाणी काम करत असणार। अहिल्याबाई होळकर जिजामाता या सगळ्यांनी आपल्याला कर्तृत्वाचा मार्ग दाखवला आणि म्हणून कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे नाही हे महिलांनी सिद्ध केल्याच्या नंतर या देशाचा विकास करायचा असेल तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आमच्या आया बहिणींना सुद्धा संधी दिली पाहिजे हे धोरण आम्ही लोकांनी कृतीमध्ये आणलं। आम्हाला विचारता तुम्ही काय केलं? मंडल कमिशन समाजातल्या ओबीसी लोकांना सवलती मिळाव्यात यासाठी नेमलं गेलं। आजचे प्रधानमंत्री आजचे गृहमंत्री ज्या गुजरातमध्ये येतात मंडल कमिशनचे अहवाल राबवायचा प्रश्न आला तर गुजरातमध्ये दंगली झाल्या, एका पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर रॉकेट टाकून त्याला जिवंत जाळलं। महाराष्ट्रामध्ये ते आम्ही होऊन दिलं नाही, ओबीसीच्या सवलती या ठिकाणी मिळतील याची खबरदारी घेतली, कायदा केला, सवलती दिल्या हे आम्ही लोकांनी केलं आणि आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं?